सिंहगडावर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळी पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वराज्यनिष्ठा शिल्प समाधीस्थळ आणि सुशोभीकरणाचं लोकार्पण बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी आणि स्वराज्यनिष्ठ शिल्पाच्या उभारणीसाठी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातनं महापालिकेने 4 कोटी रुपये खर्च केले आहेत. सिंहगडावरून येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी आणि वीर मावळ्यांचा इतिहास समजणार आहे. राजकीय मतभेद विसरून सर्वजण एकत्र आले आहेत. सिंहगडाच्या वैभवात भर पडली असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. सांगाले कोणाच याच्याविषयी दिलीप बराटे आणि विशाल प्रयत्नातून या कामाची सुरुवात झाली. महापौरांनी पण आता नवीन काही लक्ष घातलं. आज हा लोकार्पण सोहळा होतो याचा मला मनापासून आनंद आणि समाधान. या प्रयत्नातून दिलीपांनी रोज इथे येऊन बघून बारीक बारीक लक्ष देऊन हे काम पूर्ण केलं. मी दिलीपांचे आणि समस्त म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुण्याचे आभार मानते की एवढा चांगला उपक्रम त्यांनी राबवला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज, डॉक्टर शीतल मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.